आरोग्यमंत्री राज्यमंत्री यांच्या शहरात एका 6 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशामुळे उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या रुग्णालय प्रशासनाविरोधात गोंधळ घालत आयुक्त आणि डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव परिसरात राहणारे प्रमोद वाघमारे यांच्या 6 वर्षीय स्वरा वाघमारे या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी स्वराला डोंबिवलीतील शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मुलीवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मुलीची तब्येत खालावत चालली होती. मुलीला आयसीयू ची गरज होती. मात्र हॉस्पिटलमध्ये आयसीयू तर आहे पण त्याला ऑपरेट करण्यासाठी डॉक्टर्स किंवा कर्मचारी नाही. नाईलाजास्तव डॉक्टरांनी त्यांना कळवा येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी स्वराला डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यानच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. तसेच आयुक्त आणि डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांनी माध्यमांसमोर असुविधांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये आयसीयू आहे मात्र ऑपरेटर किंवा डॉक्टर नाही. तर त्यांनी असा खुलासा केला की 108 नंबरची अँब्युलन्स सेवा सुद्धा हॉस्पिटलमध्ये बंद करण्यात आली आहे. प्रयत्न करताना मग सरकारी नोकरीमध्ये तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करता, तसेच माणसाला वाचवण्यासाठी का प्रयत्न करत नाही? तिथं तुम्हाला एकेकाला 60-60, 1-1 लाख पगार आहे. मग इथं तुम्ही 1-1.5 लाखाचं इंजेक्शन नाही का ठेवू शकत? कशाला तुम्ही प्रायव्हेटची चिठ्ठी लिहून देता? कशाला तुम्ही ह्या त्या डॉक्टरकडे नाव देता? डिलिव्हरीची बाई आली तर तुम्ही सांगता कळल्याला न्या, सायलला न्या, रस्त्यात ती बाई मेली तर कोण जबाबदारी घेणार तिची? तुम्ही चिठ्ठी लिहून मोकळे होणार? पगारी घ्यायला तुम्ही वेळेवर बँकेत जाता तर इलाज करायला तुम्ही खाली का नाही येऊ शकत? गरीब लोकांनी कुठे जायचं? आपलं नाव आणि कुठे हे करायचं? कुणाला पैसे मागायच्या वेळेस? तुमचं नाव संगीता मोरे. कुठे गेले हे राजकारणाचे लोक? मत घ्यायला घरी येतात, दरवाजे वाजवतात. आई कुठे गेली? बहीण कुठे गेली? आज कुठे गेले हे लोक? ज्याच्या घरी दुःख पडलं त्याचं काय? त्याची आई आजची आई वाचेल का मरेल? याची जबाबदारी कोण घेणार तिकडं? आणि संदर्भातले पेडियाट्रिशियन तज्ज्ञ डॉक्टर देवरे यांनी पाहिले. सर्व हॉस्पिटलतर्फे औषधं इंजेक्शन्स, प्राथमिक सर्व इंजेक्शन्स, औषधं इमर्जन्सी इंजेक्शन देण्यात आले. पेशंट पहिलेपासून सिरियस होता. वॉमिटिंग, उलटी त्यांना चालू होती. पेशंटला जिथे चावला तिथे भाग पण निळा काळा निळा पडलेला होता. आणि पेशंटला साप चावल्यानंतरची सर्व लक्षणं सर्व दिसत होती. अशा वेळेला सर्व प्रकारच्या हॉस्पिटलतर्फे स्पेशलिस्ट डॉक्टरांनी बघून त्यांना सर्व उपचार करून इंजेक्शन ASV बाकीचे सर्व इंजेक्शन देण्यात आले. त्यांना औषधं IV फ्लुइड देण्यात आले. आणि नंतर मग पेशंटला फर्दर उपचारासाठी त्यांना हायर सेंटरला पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. आणि पेशंटला त्याच्या त्या पद्धतीने रिलेटिव्हला सर्व डॉक्टर देवरे साहेबांनी त्याच्या कल्पना सर फर्दर म्हणजे ट्रान्सफर का करणार? पेशंटला सर्व उपचार दिल्यानंतर पेशंटला आयसीयूची गरज असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पेशंट पुढे उपचार. आयसीयू आपल्याकडे नाही, आयसीयू सर कार्यरत नसल्यामुळे आपण पेशंटला आयसीयूमध्ये नसल्यामुळे आपण पेशंट फर्दर मॅनेजमेंटसाठी पुढील उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलला देण्याचा ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला. सर 108 ॲम्ब्युलन्ससंदर्भात माहिती दिली. 108 सर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून कार्यरत होती. पण साधारणपणे 1 आठवडा 8-7-8 दिवस झाले 108 ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस काढून टाकण्यात आली. त्याच्याबद्दल मी वरिष्ठांना देखील स्वरूपात कळवलेलं आहे. तात्काळ आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आपल्या गरीब पेशंटला आपल्याला जास्तीत जास्त मदत करता.